मनाचे धागे भाग 12। विना पाठमोरा जाणारे नीरजकडे फक्त बघतच राहिली। उंच भारदस्त शरीर, त्याचा तो जबरदस्त ड्रेसिंग सेन्स, चालण्याची बोलण्याची पद्धत, त्याचं सगळंच वेगळं आणि अगदी सहज भुरळ घालणारं होतं। याआधीसुद्धा विनावर कित्येकदा त्याची ती भुरळ चढली होतीच, पण कुठे तो आणि कुठे ती या विचारानेच ती मागे वळायची। पण आज मात्र तिचं मन तिला मागे फिरू देत नव्हतं, कारण आज तिच्या मनालाही माहीत होतं की ह्या भावना एकतर्फी नसून त्याच्याही मनात तिच्याबद्दल भावना आहेत। ती लगेच आवरून त्याच्या मागोमाग गेली। तिच्या गालावर मात्र हलकीशी लाली चढली होती आणि मनामध्ये फुलपाखरसुद्धा नाचतच होती। तिने गाडीचं डोर उघडलं आणि आतमध्ये जाऊन बसली, पण त्याने अजूनही गाडी स्टार्ट केली नव्हती। तिने मोठ्या हिमतीने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता। आता त्याने त्याचा हात पुढे केला, तोवर तिला सकाळी घडलेला सीन आठवला आणि तो तिच्या सीट बेल्टपर्यंत पोहोचण्याआधीच तिने पटकन तिच्या बाजूचा बेल्ट ओढून लॉक केला। तिने अगदी काही सेकंदातच हे केलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचे भाव होते। ते बघून तो हसलाच जरा आणि शेवटी ती पण स्वतःवर हसलीच आणि घराच्या दिशेने गाडी सुसाट धावू लागली। आज विना 2 दिवसानंतर निशाला भेटणार होती, त्यामुळे कधी एकदा घरी पोचते असं झालं होतं तिला। तेवढ्यातच नीरजचा बंगला दिसू लागला। विनाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि तो आनंद नीरजसुद्धा बघू शकत होता आणि त्यालाही खूप समाधान वाटत होतं, कारण त्यालाही मागील 2 दिवस तिची खूप आठवण आली होती। ते दोघे आतमध्ये जाताच निशा धावत ओरडत तिच्याकडे आली आणि तिला घट्ट मिठी मारली। विना डार्लिंग, आय मिस्ड यू सो मच ग। हे ऐकून नीरजला निशाचा जरा हेवाच वाटू लागला आणि तिकडे करण तर ढाल तलवार घेऊन पुढे सरसावला। बघितलंस का विना, माझ्यापेक्षा जास्त तुला प्रेम करते ती। मी कितीही लांब गेलो तरी माझं नाही कधी असं वेलकम केलं बर काहीने। आणि हे ऐकून सर्वच हसायला लागलेत। नीरजचे पप्पा करण आणि निशाला मस्करीतच म्हणालेत, बघा अजूनही काही दिवस उरले तुमच्याकडे, लग्न नसेल करायचं तर तयारी थांबवू आपण। हे ऐकताच बरोबर करण घाबरतच पण मोठ्या स्वरात म्हणतो, नाही नाही मामा, अहो मी मस्करी करतोय। त्याचा तो सिरियस झालेला चेहरा पाहून सगळेच हसतात आणि नीरजच्या आईचं लक्ष नीरजकडे जातं। तोही अगदी मनमोकळेपणाने हसत होता। त्यांना त्याला तसं बघून खूप समाधान वाटत होतं, कारण खूप दिवसानंतर तो असा मनमोकळा हसत होता। बिझनेस आणि बाकी गोष्टींमध्ये तो इतका अडकला होता की त्याचा निरागसपणा कुठेतरी सोडून आला होता, पण आता त्याच्यामध्ये तो दिसू लागला आणि या गोष्टीचा आनंद त्याच्या आईला होत होता। कुठेतरी ह्या गोष्टीला विनाही जबाबदार आहे हे त्यांनाही माहीत होतंच, कारण त्या गेले कित्येक दिवसांपासून नीरजच्या डोळ्यांमध्ये विनाप्रतीचं प्रेम स्पष्टपणे बघू शकत होत्या आणि तेव्हापासूनच त्याच्यामध्ये हा बदल घडत होता। रात्री जेवणाच्या टेबलवर करणने नीरजला उद्या त्यांच्यासोबत शॉपिंगला यायचा आग्रह केला, पण नीरजला अशा गोष्टींसाठी कधी वेळच नव्हता म्हणून त्याने नकार दिला। दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम करत असताना नीरजला एक फाईल अर्जंट क्लिअर करून हवी होती। त्याने लगेच ती फाईल त्याच्या मॅनेजरला विनाला क्लिअर करायला दे म्हणून सांगितलं। त्यावर त्याचा मॅनेजर त्याला म्हणाला, सर विना दुपारनंतर सुट्टीवर आहेत, सो ही फाईल जर अर्जंट असेल तर त्यांच्याकडून नाही करून घेता येणार। हे ऐकताच बरोबर नीरज जरा थबकला, सुट्टीवर आहे म्हणजे काय काम आहे तिचं?
त्यावर उत्तर देत मॅनेजर म्हणाला, सर डिटेल तर नाही माहीत, पण त्यांच्या मैत्रिणीसोबत कुठेतरी शॉपिंगला जायचं आहे मे बी. हे ऐकताच बरोबर नीरजची ट्यूब पेटली. अरे हो, आज निशा आणि करण शॉपिंगला जाणार आहेत आणि निशा वीणाला सोबत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हा विचार मी कसा केला नाही. आणि शिवाय करणने त्याला इन्व्हाइटसुद्धा केलं होतं, पण त्याने तर नकार दिला होता. पण आता मात्र त्याला जायचं होतं. त्याने मॅनेजरला जायला सांगून लगेच करणला फोन केला. तसे निशा आणि करण वीणाला न्यायसाठी त्याच्या ऑफिसमध्ये येणारच होते, पण नीरज येतोय म्हटल्यावर करणने त्यालाच वीणाला सोबत घेऊन ये म्हणून सांगितलं. आणि नीरजच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आली. शेवटी त्याने त्यासाठीच तर सर्व केलं होतं ना. तेवढ्यात त्याचं लक्ष केबिनच्या बाहेर गेलं, तर वीणा चालत याच दिशेला येत होती. त्याने लगेच लक्ष लॅपटॉपमध्ये घालत आणि वीणाची वाट बघू लागला. मे आय कम इन सर, असं गोड आवाज त्याच्या कानावर येताच तो ओठांवरचं हसू लपवत लॅपटॉपमध्येच बघत येस असं उत्तर देतो. वीणा त्याच्या टेबलजवळ येते. सर मला या फाईलबद्दल जरा क्वेरी होती. हो बोल, म्हणत तो हात टेबलवर टेकवून तळहाताने चेहऱ्याला आधार देत तिच्या नजरेला नजर भिडवून एकटक तिच्याकडे बघत होता. त्याची ती नजर जरा मादकच होती, पण तिला त्याचा राग यायच्या ऐवजी तिचे गाल अक्षरशः लालबुंद आणि गरम झाले होते. तिच्या पोटामध्ये जणू फुलपाखरांनी धुमाकूळ घातला होता. तो पायांनीच त्याची चेअर अजून तिच्याजवळ घेत तिला म्हणतो, काय क्वेरी आहे? ती तिची नजर फाईलमध्ये टाकत त्याच्यासोबत बोलू लागते आणि बोलता बोलता तिचं लक्ष परत त्याच्याकडे जातं. तर तो तुला तिला तसाच त्याच नजरेने एकटक बघतच बसलेला असतो. आता ते बघून तिच्या अंगावर अक्षरशः शहारे उमटले होते. तिला काय रिॲक्ट करावं तेच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा नॉक झाला. तसे दोघेही घाबरून एकमेकांपासून लांब झालेत. दरवाजावर त्याचा मॅनेजर होता. त्याला आज पहिल्यांदा त्याच्या मॅनेजरला बघून राग आला होता, पण त्याने तो कसा बसा कंट्रोल केला. त्याला मानेने चात ये असा इशारा करत नीरज परत लक्ष त्याच्या लॅपटॉपमध्ये घालतो. त्याचा मॅनेजर त्याला पुढच्या मीटिंगचे शेड्यूल सांगत होता. त्याला मध्येच तोडत नीरज त्याला म्हणतो, माझ्या आजच्या दुपारनंतरच्या सर्व मीटिंग कॅन्सल करा, मला जरा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. ओके सर, एवढा रिप्लाय देऊन मॅनेजर तिथून निघून जातो. वीणा तोवर तिथेच उभी असते. ओके बोल, एवढं म्हणून तो आता खरोखर वीणाला तिची क्वेरी विचारू लागतो आणि त्याचं सोल्युशन पण सांगतो. ओके सर, थँक्यू, एवढं म्हणत वीणा बाहेर जाणारच असते. तोवर नीरज तिला म्हणतो, वीणा एका तासात आपल्याला निघायचं आहे, सो रेडी राहा. मी करणला सांगितलं आहे की तुला सोबत घेऊन येईल. वीणा होकारार्थी मान हलवते आणि विचार करत करतच केबिनच्या बाहेर जाते. नीरज चक्क त्याची मीटिंग कॅन्सल करून करणच्या लग्नाच्या शॉपिंगला येणार होता, तिला विश्वासच बसत नव्हता. आणि त्याने रात्रीसुद्धा करणला नाही म्हणून सांगितलं होतं, मग आता परत कसा काय विचार बदलला बरं? असू देत, मला काय करायचं आहे ते काहीही करू देत. आणि जाऊन तिच्या कामामध्ये गुंग होते. दादा थँक्यू सो मच तू आलास, मला माहिती आहे तू किती बिझी असतोस ते, पण यातून वेळ काढून तू आलास त्यासाठी खरोखर थँक्यू, करण नीरजला म्हणतो. त्यावर नीरजची आई करणला म्हणते, अरे करण हे तर काहीच नाही आहे, आपला नीरज खूप बदलतो आहे बरं का. आता त्यामागचं कारण त्यालाच माहीत बाबा. आणि हसायला लागतात. तसेच सर्वच हसतात, पण वीणा मात्र जरा विचारात गुंगते. ए वीणा इकडं ये लवकर, निशा आवाज देत वीणाला बोलवते. हा बघ ना किती सुंदर नेकलेस आहे, तुला खूप छान दिसेल. आणि बोलता बोलताच ती तो नेकलेस तिच्या गळ्याभोवती लावते. अतिशय सुंदर दिसत होता तो तिला. वीणालाही खूप आवडला, पण तिला लगेचच जाणीव झाली आणि त्याची किंमत पाहिली तर तो तिच्या आवाक्याच्या खूप बाहेरचा होता.
ती किंमत बघते हे बघून निशा तिला म्हणाली, प्राईजचं टेन्शन नको तू घेऊस ग, माझ्याकडून आहे तुला. त्यावर विना बोलली, ए प्लीज नको हा, प्लीज नको. तू आधीच काही कमी मदत केली नाही आहेस माझी, आणि हे मी नाही घेऊ शकणार हे तुलाही खूप चांगलं माहिती आहे. त्या दोघींचं ते संभाषण नीरज लांबूनच ऐकत होता. विनाच्या स्वाभिमानी स्वभावाचं त्याला जरा कौतुकच वाटलं, पण दुसरीकडे तो नेकलेस फक्त विनासाठीच बनला आहे असं त्याला वाटून गेलं. तिचं सौंदर्य खूप खुलून निघत होतं त्यात, आणि आता काही केलं त्याला तो तिच्यासाठी घ्यायचा होता आणि त्याने तो घेतलासुद्धा, पण आता तो तिला कसा द्यावा आणि ती घेणार की नाही हा पण एक मोठा प्रश्नच होता. तर काय असेल नीरज आणि विनाची पुढील वाटचाल बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा, आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवनवीन कथेसाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. थँक्स फॉर वॉचिंग.